शहरातील विशेषतः ग्रामीण भागातील स्लम अथवा मागास भागामध्ये कोरोनाबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली नाही. याबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी सामाजिक संस्था प्रयासद्वारे सावनेर शहरातील सर्वोदय नगर, जुनी पाणी टंकी, चिचपुरा, माताखेडी, पोळा मैदान, किल्लापुरा, होळी चौक इत्यादी ठिकाणी पोहोचून राज्य व केंद्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून निर्गमित जनजागृती सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य उत्स्फूर्तपणे केलं जात आहे. या पद्धतीने आपल्याला हातांना चांगलं घासून घ्यायचं आहे. मागून पुढून हाताला किती वेळ घासायचा आहे, कमीत कमी 30 सेकंद साबण लावायची आहे आणि 30 सेकंद हाताला चांगलं घासून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले हात धुवून साफ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपल्याला हात धुतल्याने फक्त कोरोनाचा उपचार आपण करू शकतो, कारण आपले हात साफ राहील तर आपल्या शरीरामध्ये कोरोनाचे कीटाणू जाणार नाही. तर सगळ्यांनी याची दक्षता घ्यावी, स्वच्छता बाळगावी. प्रयास टीमच्या माध्यमातून आपल्याजवळ पॉम्प्लेट दिलेला आहे, कोरोनाचे लक्षणं काय आहे ते तुम्हाला त्याच्यातून माहीत होईल आणि त्याचा उपचार कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला त्याच्यातून माहीत होईल. बाहेर जाताना तोंडाला मास्क लावायचा आहे. आम्ही प्रायोगिक तत्वावर काही मास्क आणलेले आहे, तर आम्ही काही लोकांना मास्क देणार आहोत या इथे आणि त्याला बाहेर जायच्या वेळेस न्यायचा आहे. हा जो मास्क आहे या मास्कला दिवसभर वापरायचा आहे. संध्याकाळी संध्याकाळी गरम पाण्याने याला धुवायचं आहे आणि परत इकडे बेटा इकडे मास्क दिल्यावर लावायचं आहे. चेहऱ्यावर सगळा वापर करायचा आहे. प्रयास टीमच्या सदस्यांनी पथक तयार केली व रोजगार कमावणारे मजूर, गोरगरीब, हातमजूर बहुल क्षेत्रात पोहोचून नागरिकांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हाताला घरी असलेले साबणाने जवळपास 30 ते 40 सेकंद चांगले हात मागून पुढून घासून कसे स्वच्छ ठेवता येईल याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. गरजूंना साबण व शेकडो मास्क तसंच प्रसिद्धी पत्रक वाटून जनजागृती केली. 22 मार्चला केंद्र शासनाच्या जनता कर्फ्यू बद्दल माहिती देऊन किमान एक दिवस तरी आपण आपल्या घरी राहून शासनाला सहकार्य करावं अशी विनंती करण्यात आली. पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.